कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होडी। पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच चालले आहेत। जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्यांच्या निषेधार्थ कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने कळमनुरी तहसील कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होडी करण्यात आली। नोव्हेंबर 2019 रोजी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला, परंतु अद्यापही प्रशासनाला हा कायदा असल्याची जाणीव होत नाही। पत्रकारावर अनेक ठिकाणी हल्ले होतात, अनेक ठिकाणी मारहाण होत आहे, परंतु पत्रकार संरक्षण कायदा त्यांच्यावर लावल्या जात नाही। त्याचप्रमाणे आता पाचोऱ्याचे आमचे जे संदीप महाजन आहेत पत्रकार, त्यांना तेथील स्थानिक आमदारांनी त्यांच्या गुंडांनी मारहाण केली, शिवी दिली, त्याबद्दल त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा म्हणून सातत्याने मागणी होत आहे। त्यांना पोलीस संरक्षण द्या म्हणून त्यांनी मागणी केली असताना त्यांनी मागणी केली, त्यांना संरक्षण दिलं नाही आणि त्यांच्यावर मोठा हल्ला झाला, त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाले। त्या आमदारावर तिथल्या त्या गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि यापुढे महाराष्ट्रात कुठेही पत्रकारावर जर हल्ला झाला किंवा त्यांना आपणास वागणूक दिली किंवा त्यांच्या शिवीगाळ केली किंवा धमक्या दिल्या तर त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही आज कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार कळमनुरी यांच्या मार्फत केलेली आहे। न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली।